मुंबईमध्ये अलीकडेच झालेल्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सचिन आणि विनोद यांच्यातला दुरावा संपुष्टात आल्याचं बोललं जात होतं. मात्र बुधवारी MCAच्या कार्यक्रमात 500 रणजीच्या सेलिब्रेशनमध्ये हा दुरावा अजूनही कायम असल्याचं समोर आलं. दोघंही एकमेकांपासून अंतर राखून होते. पाहूयात तिथं नेमकं घडलं तरी काय. मास्टर ब्लास्टर सचिन आणि डावखुरा विनोद ह्या जोडकोळीनं शाळेपासूनच क्रिकेटमध्ये अनेक विक्रम रचले. भारतीय क्रिकेटचा इतिहास या दोघांच्या जोडीच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होत नाही. पण मध्यंतरी विनोदनं एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर दोघांमध्ये दुरावा आला तो कायमचाच. विनोदला क्रिकेटमध्ये सूर सापडत नव्हता, त्याचवेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची पुनरागमन करण्याची इच्छा होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्यासाठी सचिननं मदत केली नाही असं वादग्रस्त वक्तव्य विनोदनं केलं. तिथेच ठिणगी पडली. गेली अनेक वर्ष हा मतभेद कायम होता. एकीकडे सचिन त्याच्या कर्तृत्वानं यशाची शिखरं गाठत होता, त्याचवेळी विनोदचा आलेख मात्र वादग्रस्तच राहिला. सचिननं निवृत्ती स्वीकारली, त्यावेळेच्या भाषणातही सचिननं विनोदचा उल्लेख टाळला होता. पण अलीकडे एक वेगळीच घटना घडली. मुंबईत एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं हे दोघे एकत्र आले. प्रसिद्ध फोटोग्राफर अतुल कसबेकर यांनी काढलेल्या एका सेल्फीत हे दोघे एकत्र कैद झाले. ह्या सेल्फी बरोबर आय लव्ह यू मास्टर ब्लास्टर असं ट्विट विनोदनं केलं आणि त्यांच्यातला दुरावा मिटल्याची चर्चा सुरू झाली. पण बुधवारी मुंबईत पार पडलेल्या MCAच्या कार्यक्रमात सचिन आणि विनोद एकमेकांपासून अंतर राखूनच होते. सचिन शरद पवारांबरोबर बसला तर विनोद आजी माजी क्रिकेटपटूंच्या घोळक्यात होता. रणजीच्या 500व्या सामन्याच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सचिननं सत्कारावेळी केलेल्या भाषणात विनोदचा उल्लेख केला, पण ह्या दोघांमध्ये संवाद मात्र झाला नाही. विनोद ट्रॉफी घ्यायला स्टेजवर गेला, त्यावेळी त्यानं खाली बसलेल्या सचिनकडे पाहून संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण सचिननं त्याला प्रतिसाद दिला नाही. कार्यक्रमादरम्यान स्टेजवरच्या फोटो सेशनवेळीही दोघेही एकमेकांमधलं अंतर कायम राखून होते. संपूर्ण कार्यक्रमभर सचिन आणि विनोद एकमेकांशी चक्कार शब्द बोलले नाही. तो योग जुळला असला तर 500व्या रणजीचं सेलिब्रेशन कदाचित आणखी बहारदार झालं असतं. दिनेश दुखंडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.